विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यावरून सामनामध्ये आज मोदी सरकारवरती परखड टीका करण्यात आली आहे. पाहूयात सामनातले अग्रलेखातले काही महत्त्वाचे मुद्दे. हिंदुस्थानातच उभं राहून लोकशाहीच्या हत्येचा आरोप केला जातोय. हीच लोकशाही जिवंत असल्याची निशाणी आहे असं कायदे पंडित हरीश साळवे म्हणतात. साळवे जे म्हणत आहेत ते मान्यच केलं पाहिजे. सरकार विरोधकांना आज फक्त धमक्या देत आहे, चौकशांचा ससेमिरा लावून बेजार करत आहे. अद्याप त्यांना विना चौकशी फासावर लटकवलं जात नाही हे आपल्या देशात लोकशाही जिवंत असल्याचंच लक्षण आहे. कायदेपंडित साळवे यांनी सत्य समोर आणलं त्याबद्दल त्यांचे आभार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.